नमस्कार, कसे आहात तर मग सगळे? चला तर मग आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले आहे मंगेश विठ्ठल कोळी लिखित यशाचा मार्ग पुस्तकाची व्हिडिओ मालिका। तर या मालिकेमधील या आधीचे लेख तुम्ही नक्कीच ऐकले असतील, त्याचप्रमाणे हा लेख सुद्धा शेवटपर्यंत अवश्य ऐका आणि आवडल्यास लाईक करून आपल्या प्रियजनांशी अवश्य शेअर करा। तर आजच्या लेखाचे नाव आहे जीवन एक प्रवास। प्रवास म्हटलं की कुठून तरी सुरुवात आणि कुठेतरी विराम हे ठरलेलंच असतं। जीवन हा एक असा प्रवास आहे की मृत्यूनंतरही त्या माणसाचा न संपणारा प्रवास सुरूच राहतो। कधीही दोन वेळा आपण ठरवू शकत नाही, एक म्हणजे आपल्या जन्माची आणि दुसरी म्हणजे आपल्या मृत्यूची। जीवन म्हटले तर प्रवास, आणि प्रवास म्हटले की काही काळ चांगला तर काही काळ अडचणीचा जोखमीचा। अशा अडचणीवर मात करत जो प्रवास करतो तोच यशस्वी ठरतो। जीवनाच्या प्रवासामध्ये थोडंसं अंतर गेल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टींना सामोरे जावे लागते। त्यामधील महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे करिअर। जीवनाचा प्रवास करत असताना जे शिकलो ते करिअर करतो, परंतु एवढ्या मोठ्या प्रवासात इतर गोष्टींबरोबरच करिअर घडवत असताना नेमकं काय करतो? करिअर घडवायचे म्हटले कुठेतरी नोकरी करणे किंवा कोणता तरी व्यवसाय करायचा आणि दोन वेळेचं पोट भरायचं म्हणजे करिअर झालं असं होतो का? आपण याचा कधी विचारच करत नाही। काही व्यक्तींना करिअर म्हणजे काय, जीवनाच्या प्रवासात त्याला कितपत महत्त्व द्यायला हवं हेच कळत नाही। काहीतरी उद्योग करून ऐशोआरामात राहण्यासाठी घर फिरण्यासाठी कार मिळवली म्हणजे करिअर पूर्ण झाले असा होतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधणे आता कठीण होत चालले आहे। शिक्षण पूर्ण झाले की कुठेतरी नोकरीला लागले पाहिजे, काही व्यक्तीचे शिक्षण आणि त्या व्यक्ती करीत असलेले कार्य याचा काळी मात्रही संबंध आपल्याला दिसत नाही। जीवनातील प्रवासामध्ये सर्वात प्रेरणादायी ठरते ती म्हणजे स्वतःची सावली। ती नेहमी प्रवासामध्ये सोबतच असते, प्रवास सुखाचा असो किंवा दुःखाचा असो। सावलीकडे पाहून त्याप्रमाणे कधी छोटे तर कधी मोठे व्हायला शिकले पाहिजे। जीवनातील दुःख त्या छोट्या सावलीप्रमाणे पाहता आले पाहिजे आणि सुख मोठ्या सावलीप्रमाणे। सर्वांचे ध्येय ठरलेले असते, सर्वात महत्त्वाचे असते ते जीवन नावाच्या प्रवासात जगत असताना स्वार्थ निस्वार्थ परमार्थ किती आहे ते, त्यावरच मृत्यूनंतरचा प्रवास ठरतो। पुन्हा प्रवास घडवण्यासाठी निस्वार्थ वृत्तीने परमार्थ करणे हेच योग्य आहे।